येत्या 28 फेब्रुवारीला आरोग्य विभागातील नोकर भरतीसाठी परीक्षा होतीये. मात्र परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षेआधीच मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. एकतर त्यांना त्यांच्या पसंतीची परीक्षा केंद्र मिळालेली नाहीयेत आणि याशिवाय वेगवेगळ्या पदांसाठीच्या 3 परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या आहेत आणि त्यांची केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. काय नेमक्या समस्या आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे यांनी. आरोग्य विभागामध्ये नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करत असलेल्या मुलांसमोर ऐन परीक्षेच्या तोंडावरती आणखी एक संकट उभं राहिलं आहे. काय त्यांची समस्या जाणून घेऊयात. हे सगळे विद्यार्थी पुण्यात तयारी करतात, परीक्षा आली की घोळ गोंधळ आणि विद्यार्थ्यांना मनस्ताप हे दोन काही नेहमीचंच झालं आहे. आज काय समस्या आहे, काय अडचण आहे, तुला नाव सांग आधी आणि कुठल्या पदासाठी. मी अजय श्रीहरी खोजे, मी जालन्याचा आहे प्रॉपर आणि मी इथे तयारी करत आहे. मी आरोग्य सेवक या पदासाठी फॉर्म भरला होता. मी त्यानंतर मी 3 सेंटर चॉईस केले ते महापरीक्षेतर्फे. 2018 फॉर्म आहे. 3 सेंटर चॉईस केल्याच्यानंतर मला म्हणजे हे जे 3 सेंटर यायच्या अगोदर गोंदिया सेंटर आलं मला आणि आज पुण्याला राहतोय. पुण्यावरून गोंदिया हा डिस्टन्स 900 किलोमीटरचा, कसं जाणार मी परीक्षेला. आणि हे कोरोनाची वाढती परिस्थिती यानुसार म्हणजे जाणं थोडं अवघड आहे माझ्यासाठी. तो एक सेंटरचा प्रॉब्लेम आहे आमच्यावाला. आणि दुसरा एक प्रॉब्लेम आहे की आम्हाला जेव्हा ACBCमधून आम्ही फॉर्म भरले होते त्यानंतर आम्हाला EWS करा असं सांगितलं आणि EWS करायच्या नंतर तिथं 200 रुपये ही फीस लावली. ही फीस एक लावायला नव्हती पाहिजे. त्यामुळं आमच्या ज्या ठिकाणी जागा नाही ते ॲडमध्ये, तर मग काही मुलं ते कटलेले पण आहेत जागेमध्ये. म्हणजे जिथं काय झालं तर ACBCला जागा होत्या आणि EWSला नव्हत्या. तर मी ACBCमधून फॉर्म भरलेला आहे आणि EWSमध्ये जागा नसल्यामुळं काय प्रॉब्लेम झाला की मग ते EWSला जागा नव्हत्या, त्यामुळे तिथं माझं आज हॉल तिकीट पण येत नाही आहे. हा एक मोठी समस्या आहे आणि सेंटरची ही समस्या आमची खूप मोठी आहे की ही समस्या म्हणजे दूर केला पाहिजे शासनानं. म्हणजे 28 तारखेला परीक्षा आहे आणि तुला इथनं गोंदियाला पाठवणार. आणि तुझी काय स्थिती आहे, तुझी अडचण आणखी वेगळी काहीतरी आहे. मी ACBCमधनं फॉर्म भरलेला तर मला जर आता हॉल तिकीट घ्यायचं असलं एक्झाम द्यायची असेल तर आणि मी जर EWSमध्ये नाही गेलो तर मला ओपनमधून हॉल तिकीट घेण्यासाठी आधी त्या एका पोस्टला 200 रुपये प्रमाणे फीस भरावं लागणार आहे. तर माझं हॉल तिकीट येणार आहे. म्हणजे मी जर 3 पोस्टसाठी अप्लाय केला, एक तर 3 पोस्टची परीक्षा माझी एकाच दिवशी होणार आणि मी 600 रुपये भरल्याशिवाय मला माझं हॉल तिकीट नाही येणार असा प्रॉब्लेम आहे. आणि वरून सेंटर कुठे येते ते माहीत नाही. मी नांदेडचा मुलगा औरंग या परिस्थितीत नागपूरला पेपर द्यायला जाणार आहे का, जाऊ शकणार नाही अशी आहे. आणि माझे एकाच माझे मी जर 2 पोस्टसाठी असेल, माझ्या 2 पोस्ट असतील आणि वेगवेगळ्या जिल्ह्यात भरले असतील तर माझ्या दोन्ही पोस्टला म्हणजे एक पेपर माझा नागपूरला होणार तर दुसरा पेपर माझा अमरावतीला होणार किंवा माझा इथं बुलढाण्याला होणार, कुठं पण होणार. एकाच दिवशी एकाच टाईमला किंवा टाईम चेंज करून पेपर असं अशी परिस्थिती आहे गोंधळाची. समजा 3 साठी फॉर्म भरला असेल तर 2 वरती पाणी सोडावं लागणार आणि विशेष म्हणजे जागा एक नाही तर 2 आणि आम्ही ACBC थ्रू भरलेले आहेत आणि ओपन आता त्याच जिल्ह्यात ओपनला जागा असेल तर मी ओपनमधून परीक्षा देऊ शकणार. ओपनला जागाच जर नसेल तर बरं. अशी समस्या किती मुलांची साधारणपणे? जवळपास 80% पोराची अशी समस्या आहे की ज्यांना सेंटर 3 इथं निवडले होते त्यांच्या इच्छेप्रमाणे की ते सेंटर त्यापैकी एक पण आलं नाही की त्याला लांब नागपूर बऱ्यापैकी सगळ्यांना देण्यात आलेलं आहे. हां, आणि हे जे कंपन्या आहेत महापोर्टातून आम्ही फॉर्म भरला होता आणि डबल हे ते जे ब्लॅकलिस्टमध्ये कंपन्या आता यायलाच त्यांना कॉन्ट्रॅक्ट परत देईल या फॉर्मचं. आमची अशी मागणी आहे की डबल MPSC इच्छुक असतेवेळेस हे पद MPSCला भरण्यात यावे आणि महापोर्टल जे आहे ते बंद ऑर्डर केलं आहे. डबल त्याच कंपन्याला दिल्या ब्लॅक जे कंपन्या फक्त चेंज झाल्या पण माणसं तेच आहेत. हां, त्याच्यामुळे आता आमची जी मागणी आहे की सेंटर जे आम्ही निवडले होते ते आम्हाला देण्यात यावे कारण 28 तारखेला पेपर आहे आणि आम्ही इतक्या लांब कसं जायचं आता ऐन एक्झामच्या टायमामध्ये आणि आम्हाला गोंधळ केला आहे असा. म्हणजे महापोर्टलने घातलेला हा आणखी एक घोळ आहे. आता याच्यावरती सरकार काय उत्तर शोधतं आणि या मुद्दा विद्यार्थ्यांना काय दिलासा देतं हे पाहावं लागेल. भारतातील सर्वात मोठा शिक्षणाचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म तर अनअकॅडमी लर्निंग ॲपवर विद्यार्थी म्हणून जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मिशन खाकी ही 8 फेब्रुवारी 2021 बॅच चालू झालेली आहे आणि तुम्हाला ही बॅच बघण्याकरिता तुम्हाला एक रेफरल कोड यूज करायचा, तो म्हणजे विद्यार्थी प्रफुल लाईव्ह. या रेफरल कोडनं तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी MPSC जर तुम्ही तयारी करत असाल तुमच्याकरिता सुद्धा एक आपल्या अनअकॅडमी लर्निंग ॲपला बॅच चालू झालेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पोलीस भरतीची टेस्ट सिरीज सोडत असाल तर टेस्ट सिरीज सुद्धा अगदी मोफत आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन जगात अशी एक मुख्य परीक्षा घेतल्या जाईल आणि ही कोड ही टेस्ट सिरीज बघण्याकरिता विद्यार्थी आपल्याला कोड यूज करायचा आहे प्रफुल लाईव्ह. आणि आपण जसंही विद्यार्थी प्रफुल लाईव्ह हा रेफरल कोड यूज करताना आपल्याला विद्यार्थी ही टेस्ट सिरीज मोफत मिळणार आहे. आता विद्यार्थी
म्हणून नेमकं आपल्याला करायचं काय, आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचा, गुगल प्ले स्टोरवरून आपल्याला सर्च गोल करायचा MPSC आणि इंटर द इन्व्हाइट कोड विचारला जाईल, ज्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती दाखवल्या जात आहे आणि आपल्याला टाकायचं आहे प्रफुल लाईव्ह जसं तुम्हाला स्क्रीनवरती दाखवल्या जात आहे. आणि त्याच बाजूने जे खालचं ऑप्शन आहे अनलॉक, त्यावरती टच करायचं आहे. जसे विद्यार्थी म्हणून तुम्ही प्रफुल लाईव्ह रेफरल कोड टाकून अनलॉक करसाल, अगदी मोफत तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा सोडवता येणार आहे. तर आजच डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो अनअकॅडमी लर्निंग ॲप आणि कोणताही प्लस प्लॅनवर 10% डिस्काउंट मिळवण्याकरिता तुम्हाला विद्यार्थी प्रफुल लाईव्ह हा रेफरल कोड तुम्हाला 10% ऑफ मिळून देणार आहे. त्याचबरोबर 1 महिना, 3 महिने, 6 महिने, 12 महिने आणि 24 महिन्याची फी सुद्धा तुम्ही विद्यार्थी बघू शकता. पोलीस भरतीबरोबर आरोग्य सेवक, त्याचबरोबर विद्यार्थी म्हणून आपण म्हणून MPSC कंबाईन आणि राज्यसेवेच्या सुद्धा पेड बॅचेस आहे. तर वन टाइम सबस्क्रिप्शन, अनलिमिटेड ॲक्सेस, जरूर या मोफत बॅचेसचा फायदा घ्या.